नमस्कार मित्रांनो, तर माथेरानला जायची ही पहिली वेळ नाही आहे आणि थंडीमध्ये जर समजा प्लॅन झाला तर त्याला नाही कोण बोलणार. तर सकाळी सकाळी 9:30 कर्जतला जाणारी ट्रेन आम्ही पकडली आणि जवळजवळ 20 मिनिटात आम्ही नेरळ स्टेशनला पोहोचलो. पुढचा प्रवास करण्या अगोदर स्टेशनजवळील कुठल्या तरी हॉटेलमध्ये तुम्ही पोटभर खाऊन घ्या. माथेरानला पोहोचवण्यासाठी स्टेशनच्या बाहेर खूप साऱ्या कॅब्स अवेलेबल आहेत. 100 रुपये पर हेड प्रमाणे तुम्हाला माथेरानला पोहोचवण्यात येईल. तोपर्यंत व्हर्च्युअली तुम्ही माथेरानला वर जाण्याच्या रस्त्याचा आनंद लुटा. फायनली 20 मिनिटाच्या सुखद प्रवासानंतर आम्ही माथेरानच्या गेटजवळ पोचलो. मोठ्यांकरता 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 25 रुपये तिकीट आहे. आम्ही तिकीटं काढली आणि पुढच्या प्रवासासाठी वाटचाल सुरू केली. सुरुवातीला तुम्हाला MTDC चे रिसॉर्ट पाहायला मिळतील, पण यांची बुकिंग अगोदरच करून ठेवावी लागते. प्रॉपर माथेरानला जाण्यासाठी 3 ऑप्शन आहेत. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे वॉकिंगने जाणं, जे खूपजणं प्रिफर करतात. दुसरा ऑप्शन घोड्यांवरून जाणं, जे जवळजवळ 350-400 रुपये पर हेड कॉस्ट असते त्याची. आणि थर्ड ऑप्शन म्हणजे टॉय ट्रेन. टॉय ट्रेनसाठी सुद्धा खूप गर्दी असते. तिकीट तुम्हाला कधी मिळतं कधी नाही मिळत. जर तिकीट मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे, आणि जरी नाही मिळालं तरीसुद्धा पायी चालण्याची जी मजा आहे ती काही वेगळीच आहे. छोट्याशा ट्रेकिंगचा आस्वाद घेत तुम्ही आपला प्रवास पूर्ण करता. जिंदगी ना मिलेगी दोबारा मूवीप्रमाणे सारखे तुम्हाला घोडे इकडे तिकडे पळताना दिसतात. माथेरान हे एकमेव हिल स्टेशन आहे जिथे कुठल्याही प्रकारचे वाहन वापरले जात नाही. वाटेमध्ये आम्हाला 2 कुत्र्याची पिल्लं गटारामध्ये अडकलेली दिसली, तर माझा मित्र निखिल हा डॉग लवर असल्यामुळे त्यांची हेल्प करणं अपेक्षित होतं. रस्त्यावर नको या साईडला, अजून एक राहिलं खाली बिचारा अडकलेला खाली. आमच्याकडे काही असलेली बिस्किटं आम्ही त्या कुत्र्यांच्या पिल्लांना खाऊ घातली आणि त्या कुत्र्यांच्या पिल्लांना आम्ही तिथेच ठेवून पुढे निघालो. लोक हिल स्टेशनला पॉईंट्स बघण्यासाठी येतात, पण आमच्या बाबतीत काही वेगळं होतं. बुकिंग नसल्यामुळे आम्ही पॉईंटच्या बदली हॉटेल फिरत होतो. फायनली
5-6 हॉटेल फिरल्यानंतर आम्हाला एक असं हॉटेल सापडलं जेथे आमच्या साऱ्या रिक्वायरमेंट्स फुलफिल होत होत्या. हॉटेलचं नाव होतं मिस्टी हॉटेल. हीच ती रूम जी आम्ही फायनलाइज केली होती. या रूममध्ये जवळजवळ आम्ही 11 जण होतो. इथे वायफाय अवेलेबल आहे. जर समजा तुमच्या मनात आलं वर्क फ्रॉम हिल स्टेशन करण्यासाठी, तर तुम्ही इथे येऊन वर्क फ्रॉम हिल स्टेशन करू शकता. जेवण वगैरे करून आम्ही थोडं मार्केट फिरायला निघालो आणि आसपासचे पॉईंट्स आम्ही एक्सप्लोअर केले. सुंदर असा सनसेट पाहून दिवसभराची जेवढी काही थकावट होती ती पूर्णपणे निघून गेली होती. आणि उरलेल्या टाईममध्ये आम्ही हा निशाणेबाजीचा गेम खेळण्याचा प्रयत्न केला. ओमकार मार मार ₹40 झाले. सकाळी उठल्यानंतर हॉटेलच्या समोरच्या ग्राउंडमध्ये आम्ही आलो आणि हा व्ह्यू कॅप्चर केला. बघण्यासाठी खूप छान वाटत होतं. गरम गरम चहा आणि थंडी यामुळे उत्साह निर्माण होत होता. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही जवळचाच माधवजी पॉइंट हा व्हिजिट करायला निघालो. तिकडे पोचल्यानंतर जो व्ह्यू आम्ही बघितला तो खूप निसर्गरम्य होता. परतण्यासाठी टॉय ट्रेनचे तिकीट्स अवेलेबल आहेत की नाही हे पाहण्यासाठी आम्ही स्टेशनला गेलो. अनफॉर्च्युनेटली तिकीट्स अवेलेबल नव्हत्या. मग काय, घोड्याची स्वारी करून आम्ही घरी परतण्यासाठी निघालो. माथेरानला आल्यानंतर एकदा तरी तुम्ही घोड्याने प्रवास करा, तुम्हाला वेगळीच मजा येईल. आय होप तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगवरती. तोपर्यंत सायोनारा.